ही माझी प्रेम कथा। ये मराठी फिल्म जल्द ही रिलीज होने वाली है। फिल्म में अदाकारी के जलवे दिखाने वाली अदाकारा और प्रोड्यूसर डायरेक्टर समेत पूरी टीम ने नांदेड़ का दौरा किया। एक तकरीब के दौरान जिला कलेक्टर डॉक्टर विपिन अटेनकर के हाथों फिल्म के प्रमोशन के लिए तैयार किया गया पहला पोस्टर शाया किया गया। इस मौके पर नांदेड़ जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर वर्षा ठाकुर, जिला SP प्रमोद कुमार शिवाड़े, तहसीलदार किरण अम्बेकर समेत कई अहम शख्सियात मौजूद थी। लॉकडाउन के बाद पहली फिल्म ये मराठी फिल्म थिएटर में रिलीज होने जा रही है। फिल्म में अदाकारी करने वाले अदाकार उपेंद्र लिमे, अदाकारा पद्मिनी कांबड़े, तुषार धकीते ने फिल्म में मरकजी किरदार अदा किया। नांदेड़ के अदाकाराओं को इस फिल्म में काम करने का मौका मिला है। एक प्रेम कहानी पर मबनी ये फिल्म शायकीन को ज़रूर पसंद आएगी। इस तरह की उम्मीद फिल्म अदाकारा पद्मिनी कांबड़े ने अपने तासुरात में जाहिर की। ती माझी प्रेम कथा ही जे मूवी रिलीज होणार आहे यासाठी सर्वप्रथम या सगळ्या या टीमच्या क्र्यूला, प्रोड्यूसर, डायरेक्टर, सगळे जे लीड ॲक्टर्स आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आणि जी नाव आहे ती माझी प्रेम कथा आहे। आय होप की हे रोमॅन्टिक मूवी असेल, चांगली असेल आणि आय होप की याचं प्रीमियर आय विश देम की अगर उन्हें नांदेड में रिलीज करते तो यू आर वेलकम, नाहीतर आम्ही जिथेही असेल आम्ही तिथे यायचा प्रयत्न करू। अँड त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आय विश की मी नक्कीच जेव्हा मूवी रिलीज होईल मला सांगावं, मी टाईम घेऊन फॅमिली को लेके मी देखणं जरूर आऊंगा। थँक्यू। नमस्कार, माझं नाव पद्मिनी कांबळे, चित्रपटाचे नाव आहे ती माझी प्रेम कथा आणि अर्थातच नावावरून तुम्हाला समजलं असेल की हे प्रेमावर अवलंबून आहे। पण आम्हाला असं दर्शवायचं आहे की प्रेम हे फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रियकर प्रेयसी किंवा नवरा बायकोचं नसतं, हे आई वडिलांचं असू शकतं, एका माणुसकीचं असू शकतं, विविध निराळ्या रंगाचं असू शकतं। तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्व मान्यवरांनी, तुम्हा मीडियावाल्यांनी, तुम्ही सगळ्यांनी येऊन नक्की बघा, प्रेम द्या आणि मला माहिती आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल, आम्ही डिसअपॉइंट नाही करणार तुम्हा सर्वांना। थँक्यू। वरचा हा सिनेमा आहे आणि विशेष म्हणजे आपल्या नांदेडमध्ये शूट झालेला आहे, तर नांदेडकरांना माझी एवढीच इच्छा आहे की जेव्हा कधी रिलीज होईल तर तुमचं जसं प्रेम आहे ते भरभरून द्या, कारण आज व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे। तर असंच प्रेम जेव्हा आमचा सिनेमा रिलीज होईल तेव्हा तुमचं प्रेम असं मला उत्स्फूर्तपणे द्या आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो त्यांना की वेळातला वेळ काढून तहसीलदार साहेब आले, कलेक्टर साहेब आले आणि आमच्या डिरेक्टर सरांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही संधी मिळून दिली। आणि फक्त आम्हीच नाही, नांदेडमधले बरेच कलाकार आहेत, मॅडम आहेत आणि अशा सर्व नवीन कलाकारांना संधी भेटलेली आहे नांदेडमध्ये आणि ही नांदेडकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे। सिनेमाबद्दल मी एवढंच सांगेन की लवकरच रिलीज होईल आणि आल्याच्या नंतर चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की हा सिनेमा पहा। धन्यवाद। कथा तुम्ही रिलीज केले म्हणजे खरोखर हे कथेवर प्रेम सगळेच जण करतात, कुणांवर न कुणावर करतातच, म्हणजे प्रेम करायला सगळ्यांनाच आवडतं। तर होप की ही मूवी तुमची चांगली चालू आणि म्हणजे ह्याची हॅट्रिक हो, सगळ्यात जास्त तुम्हाला प्रतिसाद मिळो त्या शुभेच्छा देते। प्रेमावर आधारित एक थीम आहे आणि महत्त्वाचं आज व्हॅलेंटाईन डे आहे। प्रेम ना, प्रेमाला व्याख्याता नाही येत, म्हणजे एक आजीचं नातवानं वडिलाचं मुलासोबत नाटक असेल, तसंच सध्या काही मी रिव्हील करत नाही पण खूप सुंदर थीम आहे। नक्की बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा, लवकरच आम्ही तुमच्यासमोर येतो आहे पूर्ण फिल्म घेऊन। सध्या तरी मला रिव्हील करता येत सांगणार नाही मी, नाही सांगणार मी त्यांना।